सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न बरेच दिवसापासून होता, म्हणजे मी फॉर्म भरला, आता फॉर्म काढणार कधी? आता मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, विचारायचं कोणी? बरोबर आहे ना? आवाज येत नाही, सगळ्यांना आवाज येतोय. तुम्ही खाली बसले तर तुम्हाला पण आवाज येईल. तुम्ही उभे का? मला सांगितलं असतं तर मी नसता भरला फॉर्म. मी मगापासून सांगतोय खाली बसा, खाली बसा, तर ते तुम्ही ऐकायला तयार नाही. मग लोकांनी तुमचं काय ऐकावं? आणि माझा फॉर्म मी भरल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की माझा फॉर्म मी काढील. आणि जर काढला असता तर तुम्ही तुमच्यापैकी इथं उपस्थितांच्यापैकी किंवा जे काही इथं येऊ शकले नाहीत काही कारणांमुळं, पण आपले आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, तेवढे सोडले असते तर बाकीचे म्हणले असते किती घेतले. आता पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अजून कोण कोण घरी बसतंय, आपण बोलायला मोकळे किती घेतले. आता रवीचा माझा तोच विषय झाला ऑफिसमध्ये, घाईवर निघालेले अर्धे संपलेत, म्हणलं रात्री कोणतरी आला असेल. त्यामुळे निवडणूक हा विषय सध्या टिंगलीचा झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये बोलताय मला माहिती आहे, तर माझ्यासमोर नाही बोलणार तुम्ही. 15 वर्षांमध्ये मी केलेली एक सारखं नका तुम्ही, मी बरोबर मला ते प्रॅक्टिस आहे. 15 वर्षांमध्ये मी काय काम केलं त्याची उजळणी सातत्यानं तुम्ही करतात, मी ते सांगण्यासाठी तुमच्या समोर इथं उभा नाही. प्रचंड प्रयत्न केले पण ज्या कामांमध्ये तुम्हाला कदापि यश मिळत नव्हतं अशी कामं मी करून दाखवली, आणि मग तुमच्यातलं आणि माझ्यातलं एक वेगळं नातं त्या निमित्तानं प्रस्थापित झालं. अगोदर उद्या गुरुवार ठरला होता, ते बाळूला जर बाजूला काढ रे एवढं ताप देत आहे, कुठं गेला? एवढं लोकांना आडवा येतोय. आता ही लोकशाही कुठे चाललेली आहे त्याच्यावर जरा माझ्याकडे बघा. जरा मी थोडस काय मागे खुणवलं कर लागली सगळे मागं पाहायला काय. आज दिवसा लाईट आहे आणि कांद्याला पाणी भरायचं आहे आपल्याला, आणि मग तो 10 रुपयांनी 4 रुपयांनी 2 रुपयांनी विकायचा नाही तर फेकून द्यायचा आहे, आणि मग पुन्हा बोंबलायचं सरकारच्या नावाने. बरोबर आहे ना? मला काय फोन आले साहेब लाईट जोरात लाईट आहे आज, म्हणलं ती मुद्दाम ठेवलेली मला माहिती आहे ती ठेवावी लागते. मला हरकत नाही, मी जर फॉर्म भरला नसता आज प्रचाराचा नारळ फोडला नसता तर लाईट आली असती. मला काही लोकांचे फोन आले आणि या विशेषतः या सगळ्या पट्ट्यामध्ये आज दिवसा लाईट सोडलेली आहे. चांगली गोष्ट आहे, म्हणजे लोकांचं चांगलं व्हावं याच्यासाठी तर लोकशाही आहे. आणि म्हणून मी गेले काही महिने सातत्यानं विचार करत होतो की आपण 15 वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं, तुमच्या विकासाची कामं करत असताना भारतीय लोकशाही सुदृढ व्हावी हा सतत माझा प्रयत्न असायचा. आणि मग लोकशाही सुदृढ करायची असेल तर शेवटी निवडणुका लढवणं अपरिहार्य आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाकडे अर्ज केला नाही की मला तिकीट द्या, मी कोणाकडेही गेलो नाही मला उमेदवारी द्या. एका राजकीय पक्षाचेच मला फोन येत होते, नाव घेणार नाही मी त्या पक्षाचं आता, की आमच्याकडनं उमेदवारी करा. चांगला पक्ष आहे विचारा, निवडून किती येतील भाग वेगळा. पण मी थोडासा अभ्यास करत असताना माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की आता बहुमत कोणाचंच होणार नाही आहे. ही महाविकास आघाडी उद्या टिकणार आहे का नाही, महायुती टिकणार आहे का नाही, आपल्याला काहीच माहीत नाही, कारण काही गॅरंटी नाही कोणाचीच आता, आणि त्यांच्या वर्तनाने आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रातून अपक्ष आमदार निवडून आले तर त्या अपक्ष आमदारांच्या मताला प्रचंड महत्त्व येणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्टीची खात्री आहे की मी तर काही विकला जाणारा माणूस नाही. आता विनाकारण खरं म्हणजे फार गमती आहेत सगळ्या. सरकार का पडता तो? ग्रामपंचायत 11ची असती, ज्याचे 6 त्याचा सरपंच, फोडायचा प्रयत्न करतात, पळवतात, अविश्वास ठराव दाखल होतो आणि बारगळतो. काय भानगड होती मला तर काय कळलं नाही बाबा, कधी मी दाखल का होतो ते कळलं नाही, बारगळतो का ते कळलं नाही.
पैसे, हां शाबास, हां। अरे एके दिवशी सकाळी संध्याकाळच्या वेळेला आपल्याला कळालं, संध्याकाळी 5-6 च्या सुमाराला, की आपल्या महाराष्ट्रातले आमदार पळाले। त्याला म्हणले, मी 15 वर्ष आमदार होतो, काय कुठे पळालो नाही रे, पळाले कुठं? मग ते तुम्हाला सगळ्या पुढच्या गोष्टी माहीत आहेत। आश्चर्य मला असं वाटलं की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, प्रमुखाला, जो 12 कोटी जनतेची जबाबदारी ज्यानं स्वीकारलेली, त्यांच्या जीविताची हमी ज्यानं स्वीकारलेली, त्यांच्या मालमत्तेची, मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची हमी ज्यानं स्वीकारलेली, त्याला आपलेच 45-40 गडी नाही सांभाळता आले। हे आत्ता सुरू झालं का? तुम्हाला आत्ता दिसतंय। आता आपल्याला खूप सहानुभूती, 83 वर्षाचा योद्धा लढतोय, वेळ कोणी आणली भाऊई? 1978 साली त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील, तुम्हाला कोणाला इतिहास माहीत नाही? आता जे फार चिडलेत ना पुतण्यावर, ते 16 आमदारांना घेऊन बाहेर पडलेत, त्यांनी वसंतराव दादा पाटलांचं सरकार पाडलं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि हे मुख्यमंत्री झाले। आज पुतण्याने केलं तर काय चुकलं? कोणाचा आदर्श घेतला पुतण्याने? कोणाचा आदर्श घेतला पुतण्याने? तुम्ही संस्कार केले ना, मग आज का अडचण काय झाली? त्यांनी त्याची बायको उभी केली तर तुम्हाला राग येतो, तुम्ही तुमची पोरगी उभी केलेली झालं ती नाही का? दोघे का नाही थांबले? कार्यकर्तेच नाहीत तिथं? कार्यकर्तेच नाहीत का? घराच्या बाहेर सत्ता जाऊ द्यायची नाही, घराच्या बाहेर सत्ता। एक अमेरिकेवर आणलं म्हणले ना तू, आता काय नाव त्या पोराचं? योगेंद्र, हा नाव आहे भारी आहे, चांगलं अमेरिकेत धंदा पाणी चांगलं चाललं होतं बिचारा, आणि इकडे ये म्हणले, तुझी इकडे गरज आहे। आणि मग गेली 50 वर्ष तुम्ही तिथं काय केलं? त्याची गरज लागली त्याला अमेरिकेहून तुम्ही बोलवलं, म्हणजे सगळं जे खरं खोटं आज ना उद्या इतिहासात सिद्ध होईल, भांडण खरं आहे का खोटं आहे आपल्याला काय माहीत नाही। पण एका कुटुंबाच्या भोवती सातत्यानं सत्ता केंद्रित करायची, आणि आपण आहेतच खालून टाळ्या वाजवायला, साहेबाली साहेबाली साहेब, साहेबांनी केलं काय काय ते मनाशी विचार करा। आणि म्हणजे सगळ्या चुकीच्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम केलंय। ही राजकारण, अशा पद्धतीचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित नव्हतं। मी गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर काम केलं काही काळ, नारायणराव राणेंच्या सोबत काम केलं, डॉक्टर पतंगराव कदमांच्या सोबत काम केलं, विलासराव देशमुखांच्या सोबत काम केलं, आणि ज्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब प्रचंड नाराज झाले त्यांच्या पक्षावर, लॉबीमध्ये आम्ही बसलो होतो, आणि मला गोपीनाथराव म्हणाले की मी काँग्रेसमध्ये जाईल, म्हणलं तुम्ही नाही जाऊ शकत, म्हणजे मला इतकी खात्री होती त्या माणसाबद्दल, गेले नाहीत ते, म्हणलं तुम्ही नाही जाऊ शकत। मला म्हणले बाहेर चल, बाहेर गेलो आम्ही 4-5 जण, आणि त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचा त्यांना आलेला फोन आम्हाला रेकॉर्डवरती ऐकवला, हमारे पार्टी में हम आपको नहीं लेंगे, आप बड़े नेता हो, और आप जैसे बड़े नेता अगर इस पार्टी से उठकर उस पार्टी में चले जाएंगे तो लोग क्या सोचेंगे, हमारे डेमोक्रेसी का, हमारे लोकशाही का क्या होगा? हा विचार करणारे मनमोहन सिंग कुठं? रात्री येतो का सकाळी येतो असं म्हणणारे? आजची आजची अवस्था काय झालेली आपली? दादा इकडे का मी इकडं? साहेब म्हणले इकडे का मी इकडं? मला काहीच नाही, मला माझं स्वतःचं मतच नाही, मला खरंही समजेना आणि खोटंही समजेना, खऱ्यातला फरक, खऱ्या खोट्यातला फरक कळेना। आणि मी माझ्या मनाशी असा विचार करत होतो की मी जर 15 वर्ष त्या कायदे मंडळामध्ये बसलोय आणि ही सारी महाराष्ट्राची शोकांतिका झालेली मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू का? माझी काही जबाबदारी नाही का? तुम्ही काल परवा पाहिलं असेल, दादाने गामजा घातला आणि गडी काट्याच्या वडील बारामतीला पळाला, पाहिलं ना? ह्याच्यात काय नेमकं? काजीबातच नाही काहीच। लोकशाहीमध्ये लोकांना उल्लू बनवण्याची ही सारी प्रक्रिया, ही जर भारतीय जनतेनं उधळून लावली नाही तर हे तुम्हाला सांगतो या पुढच्या काळात अतिशय अवघड आहे, फार अवघड आहे, फार भयानक परिस्थिती। मी तुम्हाला सांगतो काय झालं बदलापूरला, आठवतंय सगळ्यांना काय झालं?
पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या एका दोन मुलींच्यावरती त्या शाळेचा रखवालदार बलात्कार करू शकतो का? केला झाला. असे किती अत्याचाराची उदाहरणं सांगता येतील की आजही महाराष्ट्रातली महिला असुरक्षित आहे, महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत. आणि चार चाकी गाड्यांनी ते सध्या उडवायचा धमाकाच लावलाय. रात्री 2:30 आणि 3 वाजता हे लोक पबमधून काय ते पबच ना काय म्हणतात त्याला करतात काय नेमकं पहाटे 2:30 आणि 3 वाजेपर्यंत तिथं. बातमी मी पाहत होतो माझ्या मोबाईलवरती. 2:30 वाजता एक तरुण मुलगा आणि तरुणी चाललेली पाठीमागे एका इम्पोर्टेड गाडीने त्यांना 10 अडकण उडवून टाकलं. दोघंच्या दोघंही गेले. करतो काय 2:30 वाजता पहाटे तू? काही प्रश्नांची उत्तरं खरंच मिळत नाहीत. म्हणजे व्यवस्था, समाज व्यवस्था बिघडली का? राज्यकर्ते ज्या पद्धतीनं वागतायत त्याचा पाझर खाली येतोय का? काही समजेन असं होतंय म्हणून आला. ही परिस्थिती जर सुधारायची असेल, दुरुस्त करायची असेल, तर समाजातल्या जबाबदार माणसांनी आपली जबाबदारी ओळखून वागण्याची आता गरज आहे. ते जाऊन दे, विकास कामं भरपूर केली, उद्याही करेल, निवडून आहे आपण, शिव काही चिंता करण्याचे कारण नाही. आता मलाही माहीत नव्हतं पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकशाही एवढी परिपक्व झाली. 12 गडी उभे आहेत माझ्यासकट, 10,000 रुपये डिपॉझिट आहे. मी म्हणलं आपला नंबर शेवटी राहू दे, काय अडचण, निवडून यायचं म्हणल्यावर आपला नंबर शेवटी असलेला बरं, म्हणजे वरच्यांचे वरचे वाटून घेतील काय घ्यायचे ते. आणि माझ्यासमोरचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता ही जर व्यवस्था आपण निर्माण केली, हे राज्य कसं चालावं, ही ग्रामपंचायत कशी चालावी, ही पंचायत समिती कशी चालावी, ही जिल्हा परिषद कशी चालावी, आणि त्या व्यवस्थेला जर उद्याचे राज्यकर्ते धोका पोहोचवणार असतील तर त्याचं संरक्षण करणं ही मी माझी जबाबदारी समजतो. आणि मला जिंकून आण नाही, तुमची जबाबदारी मी समजतो. माझी हौस झालेली आहे, एकदा दोनदा तीनदा तुम्ही माझी हौस पूर्ण केलेली आहे. मग आता तुमच्या हौसेसाठी मला उभं राहायचंय उद्याच्या माझ्या. हे फार लांब नाही तुम्हाला सांगतो, हे पुण्यामधले घडलेले प्रकार मी सांगितले. पुणे पारनेर अंतर किती आहे? हे पारनेरपर्यंत यायला फार वेळ लागणार नाही, गोष्ट लक्षात घ्या. मी फार जबाबदारीनं बोलतोय, माझ्याकडे फार पैसे आहेत का नाही तुम्हाला सगळ्यांना सगळं माहीत आहे. पण बिना पैशाची सुद्धा निवडणूक करता येऊ शकते. लोक जर प्रामाणिक असतील ना तर बिना पैशाची पण निवडणूक करता येते. आणि मला माहीत आहे, मी सगळ्यांचे चेहरे पाहतोय मगापासून, मला फोन बऱ्यापैकी येत होते. तुम्ही सगळे पैशासाठी अडून बसणारे लोक नाही, बरोबर आहे? टाळ्या वाजवा ना मग. कारण मी काय कमावलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी गमावलंय जास्त माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ही लोकशाही व्यवस्था जर आपल्याला सुदृढ करायची असेल, मला मी पाहतोय ऐकतोय सगळं, कोणीच या मूळ मुद्द्याला हात घालायला तयार नाही. अनेकांना प्रश्न पडला होता इथले उमेदवारी कोणाला द्यावी, आमचं एक नौकरीने जाहीर केलं होतं झाले माझं म्हणले फिक्स. मी त्याच वेळी कोणाला तरी बोलताना म्हणलं येड्यात काढलं याला, कारण वरच्यांचा एक छंद आहे, मी फार वर्ष पाहतोय समोरच्याला वेड्यात काढायचं, सगळ्यांचा आवडता छंद आहे, पुढारी कोणत्याही पक्षाचा असो. आपला एक कार्यकर्ता या तालुक्यातला सगळीकडे जात होता, कोणाचं गवायलं पण मिळू द्या, अरे कशासाठी पण, कशासाठी, असं काय आहे त्याच्यामध्ये? आणि म्हणून मी ठरवलं होतं लढायचं तर आता अपक्ष लढायचं, आता कोणाच्या ताटाखाल तर मांजर होऊन जागायचं नाही. आयुष्याचा शेवट आहे माझा, ही शेवटची निवडणूक आहे माझी, परत निवडणूक नाही. पण वाईट एका गोष्टीचं मला वाटतं की एका बाजूनं लोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली असताना ती व्यवस्था वाचवण्यासाठी 12 गडी उभे आहेत का होय? काल मी काही भागात फिरत असताना माझ्याबरोबर जयसिंग होता, गणेश होता, आणखी काही लोक माझ्यासोबत होते, ते मला सांगत होते या मतदारसंघातल्या एका उमेदवारानं फार वाईट भाषा वापरली, बाबुर्डीमध्ये वापरली, वाडेगावांमध्ये वापरली, बरोबर आहे ना? फेकून देईन म्हणला या माडीशीतून एकेकाला उचलून, माझं काय वाकड करायचं ते करत यायला. ही जर पद्धत असेल, आलं मी तुम्हाला काय सांगत होतो, हे पुण्यात घडलं आता इथे घडायला फार वेळ लागणार नाही. एक तर आमचा नावकरी आता 3 महिने जेलमध्ये होते साहेब, अजून सख्खा भाऊ जेलमध्ये,
तरी लढवतोय. हे नक्की काय चाललंय? आणि मला निरोप देतात की मला आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे. कशासाठी? कोणत्या क्षणी उचलतील आम्हालाच भरोसा नाही. तुला करून करतो काय? हे सगळं चित्र बघितल्यानंतर असं वाटतं की आपण कुठं कमी तर नाही ना पडलो. हा मतदारसंघ घडवत असताना आपण कमी तर नाही ना पडलो कुठंतरी. मग नंतर आपण ज्यावेळेला आपल्या मनाशी हे सगळे या सगळ्या चर्चा करतो, आपण हे सगळं बघतो, तुम्हाला माझ्या फक्त कामाचंच कौतुक येऊ. पण ही व्यवस्था जर तुम्हाला टिकवायची असेल की कामं मी करू शकलो म्हणजे कशामुळे करू शकलो, अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा मी फायदा घेतला, तो तुमच्यापर्यंत पोचवला. जर उद्या ही व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली, आज तो प्रयत्न सुरू झालेला आहे, या तालुक्यात सुरू झालेला आहे, आणि त्याला आवर घातला नाही ना, लक्षात ठेवा, ही वेळ पुन्हा नाही. मला संख्येनं किती माणसं आली हे महत्त्वाचं नव्हतं, मला एकदा तपासून घ्यायचं होतं की बोलणारी माणसं समोर येऊन किती टक्के बसणार आहेत, आणि तेच माझ्याशी बोलणारी माणसं मतदान करणार आहेत मला माहीत आहे. का घाबरलेत? काय कारण आहे घाबरायचं? आणि हेच मला बघायचं होतं, त्याचं निमित्त मी नारळ केलं. तसे तर काय तुम्ही आले नसते म्हणले, एकदा जेवणही घालू, तुम्हाला बरेच दिवस झाले जेव घातलेलं नाही, त्यामुळे मी सांगायचं विसरले. कोणी न जेवता जायचं नाही, अजिबात कारण सांगायचं नाही. काही फोन आलेत मला, दहावा उशिरा सुरू झाला, म्हटलं कावळ्याला निरोप देतो लवकर शिव. एकाने सांगितलं वर्ष श्राद्ध आहे, म्हणलं अजिबात येऊ नको. मला हे समजत नाही की या अशा निर्माण झालेल्या परिस्थितीशी आपण दोन हात करण्यासाठी निवडणुका करतो, नेमक्या त्याच वेळेला या अडचणी काय येतात समोर, काय येतात समोर, काय याव्यात? पाणी बघू जात. आणि म्हणून मी काल या रावींना सुद्धा फोन करत, जरा गडे असा असं बोलताना मला वाटत होता. समोर भाई आपला असा सासूर राजय धरत, म्हणलं रावी नाटकं नाही पाहिजे रा, आता लय झाले तुझ्या विरोधकाला धरीन मला हातात गावात येऊन. मग आपण आले सकाळी कडक कपडे घालून, आमचे बंडू ना म्हणले, मला वाटलं उद्या आहे, म्हणलं बरं झालं उद्या नाही आले जायला, आता इथे घोळ झाला असता सगळा. झोपलो म्हणले मी, उशिरा आलो रात्री पहाटे कुठून पुण्याहून कोणाला पोचवायला गेले, तर आम्हाला पोचवलं विधानसभेत, त्यांना पोचवलं पुण्याला. आणि म्हणून ही गमतीचा भाग याच्यातला सोडून द्या, परंतु या निवडणुकीकडे गांभीर्यानं बघा. माणसं, मी जो मुद्दाच तुम्हाला सांगत होतो की घराच्या बाहेर जायला तयार नाही, ते लोन सुद्धा इथपर्यंत आलं का नाही, आलं का नाही आपल्या मतदारसंघात? आलं ना? एकदा सगळे पवार मोजा बरं, सगळ्यांची नावं घ्यायची का? मी घेऊन येत माझ्यासारख्या माणसांनी. सत्ता तिथंच फिरती ठेवतात बघा, सत्ता तिथंच फिरती ठेवतात. आणि मग आता सांगा, मी निवडणुकीचं राजकारण करत नाही, राज्यसभेवर जातो. अरे वा रे पठ्ठ्या, आम्हाला कळत नाही राज्यसभा म्हणजे काय, लोकसभा म्हणजे काय, आम्ही एवढे वेळ आहेत. आणि हे सगळं सत्ता एका कुटुंबाच्या हाती केंद्रित झाल्यानंतर त्याचे जे दुष्परिणाम झालेत, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की जे तुम्ही पेरलं ते आज उगवलं. आपण हे विसरतो, आपण इतिहास विसरतो. माझं नेहमी म्हणणं असतं की निवडणुका ह्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करणाऱ्या निवडणुका असल्या पाहिजेत. आपण याचं निरीक्षण करायला तयार नाही. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, आपल्याला सगळ्यांना माहीत होतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत भारतीय जनता पक्ष मार खाणार आहे. म्हणतो ते 400 पार, इस बार 400 पार, इस बार 400 पार, त्याला 240 वर. तर आपल्याकडे कांद्याने आणि दुधाने माती घातली, माती खाल्ली अभाग सोडून द्या. बाहेर सगळ्या देशामध्ये काय झालं, काय चुकलं होतं यांचं नेमकं, काहीतरी चुकलं होतं ना. मग त्यांना वाटत होतं आपण बरोबर केलं. काय केलं? आम्ही रामाचं मंदिर बांधलं, आमची मागणीच नव्हती. जा 1992 साली अडवाणींनी काढलेली रथयात्रा मला आठवते, तुम्हाला आठवते का? सगळ्यांना आठवते ना. आता 2023-22-23 त्यांनी रामाचं मंदिर बांधलं, वाराणसीतलं शिट पडलं. जिथं रामाचं मंदिर बांधलं का, त्या मतदारसंघात भाजपने माती खाल्ली, माहिती आहे तुम्हाला. हे का सांगावं लागतंय मला तुम्हाला वारंवार? काय घडलं असं? तिथं पंतप्रधान स्वतः उभे राहणार होते, पण जेव्हा सर्व्हेचा तिसरा रिपोर्ट आला, पहिला रिपोर्ट आला, इथं उभे राहू नका,
दुसरा आला अजिबात उभे राहू नका, आणि तिसरा आला त्रिफळा उडल, आणि मग तिथं ज्याला उभं केलं ते पडलं. ही सगळी परिस्थिती ज्या वेळेला तयार होते, एकतर आपला देश प्रचंड विशाल, आपल्याकडे प्रचंड जाती धर्म रूढी परंपरा या सगळ्या गोष्टी, त्याच्यावर नाही जमलं तर जारंगे आहेतच आपले. अरे मराठा आरक्षणासाठी तू उपोषण केलं, आम्हाला इतका अभिमान त्या गोष्टीचा, आता काय म्हणले गडी उभे केले आणि गड्यांचे अर्ज काढले त्याच्या आईला, मलाही कळालं म्हणलं आपण कशाला ठेवला हो माहिती तुम्ही बघताय ना सगळे. पण तुम्हाला जर मराठा आरक्षण हा तुमचा प्रश्न तुमच्या समोर आहे तर निवडणुकांचं डोक्यात आलं कुठून, संबंध काय तुमचा ना राजकीय पक्ष, तुमचं ना काही सार्वजनिक जीवनामध्ये काही काम, मग हे काय चाललेलं आहे नेमकं. आमच्या आहेत जिथं काही पंटर बसलेले मग गाड्या करून, हा हे जर गाडी माझी एकतर्फी एक गाडी, कळलं का तुला प्रश्न जरी कळला. भारतीय राज्य घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेलं 52% आरक्षणाची आपली मर्यादा संपलेली आहे. आता जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला भारताच्या संसदेमध्ये कायदा दुरुस्ती करावी लागेल, 52% आरक्षण 60% न्यावं लागेल, अधिकार आहे तो संसदेला. ते करायला तयार नाही कोणीच, कोण ह्या कोर्टात जाते, कोण त्या कोर्टात जाते, कोण सुप्रीम कोर्टात जाते, विषय कुठं आहे नेमका, दुखणं कुठं आहे. म्हणून मागणी काय आणली पुढं, ओबीसीतला कोटा द्या आम्हाला, कसा काय देता येईल का पाय. आता मला सांगा इथं तुम्हाला बसलेल्या लोकांना मी एक प्रश्न विचारतो, बिगर कुणबीचा सर्टिफिकेटवाला आहे का इथे एखादा, है हात वर करा बरं. अरे ऑलरेडी ओबीसीच्या कोट्यातलं आरक्षण आपण घेतलेलं रे सगळ्यांनी, खरं सांगा प्रामाणिकपणे सांग, खोटं नाही बोलायचं, खरं आहे ना. आणि मग मला तुम्ही सांगा की अशा पद्धतीनं बघ तिथं हे सगळं, आता मला कळतं म्हणलं मोठ्या लोकांना कळत नाही काय, पण सगळे गेले येडव लाईनला, लाईन लावू लावू मोठ्या साहेबांसकट सगळे, ते सगळ्यात आधी गेले होते, त्याला माहीत नाही. आपण दुसऱ्या दिवशी बातमी होतो, पहाटे 2 एक खास दूध त्यांना भेटायला भेटलं, 2 काय होतं भेटूड. आपण काय वाचतो ना, आपण एखादी गोष्ट जेव्हा वाचतो ना तेव्हा तिच्यातलं सत्य तपासायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण सत्य तपासणार नाही मग आपण म्हणतो अंधभक्त. तुमची काय अवस्था आहे, तुम्ही अंधभक्तच आहेत, तुमची कुठे काय तपासून घेण्याची तयारी, द्या ना तुम्हाला आरक्षण, आरक्षण द्या, आरक्षण देण्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. पण दुसऱ्याचं काढून काय, बरं ऑलरेडी तुम्ही घेतलंय, दुसऱ्याचं तुम्ही घेतलेलंच आहे, आणि हे राज्यकर्त्यांना माहीत नाहीत का या गोष्टी, माहीत आहेत. ह्याच्या चर्चा लोकसभा लोकशाहीमध्ये निवडणुकांच्या प्रचार सभांमधून झाल्या पाहिजेत, ह्या चर्चा अपेक्षित आहेत. हे सगळे जण इथे तुम्ही माझ्या कामाचा पाडा वाचला, नानांनी वाचला, रावीने वाचला, सालकेंनी वाचला, परंतु कामं करणं हा एक भाग झाला या विशेष या व्यवस्थेमधला. पण ज्यावेळी व्यवस्थेला नख लागायचा लावायचा प्रयत्न होतो त्यावेळेला तुमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. आम्ही आहोत या भारताचे, आम्ही नागरिक आहोत या महाराष्ट्राचे, आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही ठरवणार आमचं राज्य कशा पद्धतीनं चाललं पाहिजे, हे सांगणारा माणूस विधानसभेमध्ये पाठवा, येडे गबाड्यांना पाठवू नका, कोणालाही पाठवू नका, ही चूक फार महागात पडणार आहे, लक्षामध्ये घ्या. माझी हौस 3 झाली, मी मगाशी सांगितलं माझी हौस 3 केलेली आहे तुम्ही, पण मला तुमच्या समोर येण्यासाठी हा फॉर्म ठेवणं आवश्यक होतं, तसे तुम्ही आले नसते आज. नुसतं जेवायला या म्हणलं असं तर कदाचित आज दुप्पट आले असेल, नुसतं जेवण मग काय अडचण नाही, याचं काय आज ऐकायचं नाही. म्हणलं नुसतं जेवण कशासाठी द्या मग, का हो पुजारी साहेब. आणि म्हणून आपण मुद्दाम काळ भैरवनाथाचंही तीर्थक्षेत्र निवडलं, आणि मी बारीक प्रत्येक माणूस, आता इथंच या सभेला आलेला प्रत्येक माणसाची नोंद माझ्याकडे झालेली आहे, कोण आलं कोण नाही आलं, काहींनी फोन करून तुम्हाला सांगितलं मी अडचणी, तरी एकाने सांगितलं की काय वाटेल ते झालं, 12 तर मी येतोच तुम्हाला भेटतोच, हरकत नाही, 12 जेवायला ये. आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांच्या जनतेच्या प्रशिक्षणासाठी हे सगळे अशीच भाषणं करणार आहे मी सगळीकडे, हे पण तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही सुद्धा सगळ्या गावांमध्ये ज्या जेवढ्याला मी येईल, उद्यापासून मी समजा बाहेर पडलो किंवा परवापासून, शक्यतो उद्यापासून मी नगर तालुका पहिल्यांदा घेणार आहे तुमचा,
नांदगावपासून नाना आपण सुरुवात करणार आहोत आणि लोकांना हे सांगा, कार्यकर्त्यांना हे सांगा की काय या महाराष्ट्रामध्ये खास सगळं काही राजकारणाचा खेळ खंडोबा झालाय. हे राजकारण जर भविष्यामध्ये आपल्याला हणून पाडायचं असेल असले घाणेरड्या गोष्टी काय काय घोषणा होत्या सुरुवातीला विधानसभेच्या पायऱ्यांच्यावर मी देत होतो अनेक वर्ष. हा 50 खोके एकदम ओके, एकाने हॉटेलला नाव दिलं ओके. अरे म्हणलं 50 खोके तरी द्यायचं राव, नुसतंच ओके काय देतो. आमचे तर आपल्या सावरगावचे तिथं काय माहीत असेल तू आहे ना, काही शोध लावते लोक. बरं जे घोषणा देत होते का 50 खोके एकदम ओके, 2-4 महिन्यांनी तेच आले, ते खोक्याची घोषणाच बंद झाल्या. बरं मजा अशी आहे मला सांगा, पंतप्रधान ज्यावेळेला इंदोरच्या सभेमध्ये भाषण करतात मध्य प्रदेशमधलं इंदोर, तिथून सांगतात महाराष्ट्र में सिंचन का 17,000 करोड का घोटाला है अत्यय इंदोरला. पुण्या मुंबई तिथं यायला काय अडचण आहे, घोटाळा असं त्यांनी तिकडे भाषण केल्याबरोबर इकडे रात्रीतून फुटलं ईडी तुरुंग. किती माणसं घातली हो, ते संजय राऊत त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं बाबा, अवघड आहे लय अवघड आहेत काही माणसं. खरं सांगतो भीती वाटते, ते आलं ना समोर बंद करा वाटतं कटकन. ते 100 दिवस गेलं कोर्ट, ते राहिलं तुरुंगात. शेवटी हायकोर्टाने सांगितलं अरे तुमच्याजवळ पुरावाच नाही तर ठेवता कशाला माणूस. असे खूप गमती झाल्यात. महाराष्ट्राचे गृहमंत्री होते माहिती आहे का तुम्हाला कोण होत, अनिल देशमुख, ज्यांनी आपल्या आपलं रक्षण करायचं. गृह खातं म्हणजे पोलीस, पोलीस कशासाठी, आपल्या रक्षणासाठी. आया बहिणींची इज्जत लुटली जात असेल तर त्यांना संरक्षण देण्यासाठी. तुम्ही आम्ही वडिलोपार्जित किंवा आपण आपल्या हाताने कमवलेली संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्या खात्याचे मंत्रीच म्हणले एक दिवस आत गेल्या त्याच्या आईला. आता काय जनतेने काय करो, ते वर्ष 1.5 वर्ष सडलं विचार. कोर्टाने सांगितलं पुरावा द्या एखादा कागद द्या, आता किती तुम्ही वर्ष झाले ते म्हणले पुरावा नाही द्या सोडून. अरे काय आरोप, आमक्या आमक्याने मला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. आपण निर्लज्जसारखे ते वाचतो त्या बातम्या. आमच्यासारखी संवेदनशील माणसं, तुम्ही संवेदनशील आहात सगळे म्हणून तर इथं आलाय. तर आमच्यासारख्यांनी ज्यांनी कायदेमंडळामध्ये काम केलं ना, आम्ही जे बघितलंय तिथं, आम्ही जे काम तिथं केलं, आबासाहेब आमच्या हयात नाहीत, गणपतराव बाबा देशमुख 55 वर्ष हा माणूस त्या सभागृहामध्ये होता, माझ्यासोबत 15 वर्ष होत, मी त्यांच्यासोबत होतो, मी असं म्हणणं योग्य नाही. अनेक गोष्टी आबासाहेबांनी आम्हाला लोकांना शिकवल्या, कोणता कायदा संमत होऊ द्यायचा आणि कोणता कायदा होऊ द्यायचा नाही हे आम्हाला आबासाहेबांनी शिकवलं. आणि आज असं वाटतं की आबासाहेब तुम्ही हे सगळं पाहायला राहिलं नाही, चांगलं झालं. हे सगळं बघणं आज यशवंतराव हयात नाहीत चव्हाणसाहेब, बरं झालं त्यांनी ही व्यवस्था आणली. पंचायत राज व्यवस्था यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. पूर्णतः इथं माजी सरपंच बसलेत, माजी सदस्य सरपंच बसलेत, हे कोणी दिलं तुम्हाला सगळं? आज त्यांच्या आत्म्याचा तळतळाट होत असेल. काय झालं या महाराष्ट्राचा शेवटी, बिहार झाला ना, झालं की नाही बिहारात, अजून काय व्हायचं राहिलंय? मी वेगळ्या पद्धतीनं बोलतोय, वेगळ्या लाईनवर बोलतोय, कारण मला खाली यायचंच नाही. ही निवडणूक मला वरच्या वरिष्ठ पातळीवरती लढवायची आहे. तुम्हाला खाली काय चाललंय तो राडा सगळा माहीत आहे, मी सांगायची गरज नाही, माझं तोंड मला खराब करायचं नाही. पण एकच सांगेल मी तुम्हाला, सत्तेचं केंद्रीकरण होऊन देऊ नका, हा प्रचार जोरात करा. मी कधीच कोणाचं नाव घेत नसतो, कारण मला मी कशासाठी उभा आहे की माझी कल्पना स्वच्छ आहे, माझ्या मनातला विचार स्पष्ट आहे की मी कशासाठी निवडणुकीला उभा आहे. आणि माणसं 2000 आली का 200 आली, जे 200 आलेत ना ते 200 लोक मला 20,000 मतदान उद्या करू शकतात, ही तुमची ताकद आहे तुमच्या मनात. आणि अपप्रचार तर अनेक होतील. आता यापूर्वीचे काय अपप्रचार असायचे, गाडीचे काच खाली घेत नाही, तुम्ही 3 आमदार केलं, लय फटकळे, 3 आमदार केलं, अजून काय काय माझ्याबद्दल काय काय बोललं जातं, बोला बोला सांगा सांगा. आणि भाषण ऐकल्यानंतर मला जसं आश्चर्य वाटायचं की आले काम झालं, आले पूल झालं, अमुक झालं, ते झालं, ग्रामपंचायत झाली झाली. अरे 20 वर्ष लढले, किती 20 वर्ष, काही माणसांना ग्रामपंचायत नाही, मेला त्याची नोंद होईना, जन्माला त्याची नोंद होईना, महानगरपालिकेमध्ये तुम्ही आमच्यात नाही,
गावाला ग्राम पंचायतच नाही 20 वर्ष बाबा ने मला धरलं याला वाटले काय देत करू नको काळजी करू केली कसं काम कोणत्या कायद्याच्या कलमान्वये ही सरकार चालतं ह्याचा जर अभ्यास असेल आता भारताच्या संविधानावर मी काही जात नाही ते उशालाही घेतलेलं नाही कोणी वाचणं तर लांब राहील उशाला जर घेतलं रात्रीचं झोपायला तर थोडं थोडं तरी शिरल जाईल तर संविधानच माहीत नाही तुम्हाला तर तुम्ही कायदे मंडळामध्ये जाऊन काय दिवे लावणार आहात लोकांच्या हिताचं रक्षण तुम्ही करू शकाल जर तुम्हाला कायदाच माहीत नाही मी कित्येक वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदे रोखलेले मी कित्येक वेळेला जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेने मंजुरीसाठी ठेवलेले विषय रोखलेत नामंजूरच केलेत ही धमकच तुमच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही कशा फक्त या व्यवस्थेमध्ये तुम्हाला अधिकार दिलाय म्हणून तुम्ही निवडणुका करताय हे चुकीचं आहे आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याला चूकच म्हटलं पाहिजे जोपर्यंत ही ताकद ही हिंमत तुमच्यामध्ये ही देशाची लोकशाही देणार नाही तोपर्यंत तुम्ही भित्र्याचं रूप घेऊन राहताय भित्र्याचं रूप घेऊन राहताय तुम्ही हे करू नका आणि म्हणून मला तुम्हाला या निमित्ताने एकच सांगायचं मी प्रत्येक गावात येणार आहे येऊ ना हा हातवर करा सगळे या म्हणून हा शाबास मी सगळ्यात आधी कुठे गेलो असेल असा तुमचा अंदाज आहे निवडणूक क्लब राहायचे ठरल्यावर ढवळपुरीच्या कोंडीबाशी ठाकरवाडी आमचा राजू इथं बसलाय कुठे राजू हा मागे जाऊन बसला का तू मला सांगितलं पोपटरावने आमच्या की साहेब माझ्याकडे ऑफिसमध्ये आले होते काहीतरी 11-12 वाजता 4 वाजता तिकडे यावं लागतं म्हणजे ढवळपुरीला म्हणलं काय रे म्हणलं राजूने घर बांधलं म्हणलं आलो तुम्ही तुमच्यापैकी कोणालाही कोंडीबाजी ठाकरवाडी माहीत नाही का असायचं कारण नाही माझ्या गाडीला जेव्हा खर्चटायला लागलं का ड्रायव्हर म्हणलं साहेब आता काय करायचं म्हणलं खर्च उडवते चल अरे खर्चटण्याला कोण घाबरतो म्हणून गाडीला खर्चटते आपल्याला तर नाही खर्चटत अजून तिथून आलो आपण भोकरदऱ्यात आलो ना पोपटराव येताना भोकरदऱ्यात सगळा ट्रायबल एरिया आदिवासी भाग आहे सगळा ती सुरुवात कुठून केली मी माझ्या प्रचाराची ठाकर समाजाच्या ठाकरवाडीच्या लोकांपासून त्यांनी मला सांगितलं राजूनी साहेब इथलं काय घेऊन बसले मतदान पळशी असू द्या नागापूरवाडी असू द्या सगळं पिंजून काढतो म्हणलं आम्ही एक शिक्की मतदान हाणतो म्हणलं तुम्हाला फोन सांगा म्हणला फोन नाही मिळाली अजून म्हणजे त्यांनी मला मिठी मारली राजूनी मी गाडीतून खाली उतरल्यावर लय बरं वाटलं म्हणजे तुम्ही आले बस किती अपेक्षा छोटी असते कार्यकर्त्याची आणि अतिशय चांगला उमदा तरुण मुलगा मुलगी आली माझ्यासमोर मला आणि साहेब दहावीलाच होत्या दहावीलाच येणार आहे दहावीला तिने माझ्यासोबत फोटो काढला मला बरं वाटलं आहे हैराव अजून आपल्याचं क्रेज आहे थोडीफार कोणतरी फोटो काढताय आपल्यावर हा ना सध्या तुलाही मोठा जमाना आहे राव मला बरं वाटलं नामदेव पाटील हा ना त्याला पांढरं झालं सगळं तरी फोटो काढता येतात अजून माझ्यासोबत आणि म्हणून मी थोडंसं विनोदाने पण बोलतोय कारण तुम्हाला भूक लागलेली आहे मला कल्पना आहे चांगला शिरा पण खाऊ घालणार आहे तुम्हाला भूक अजून लागली पाहिजे आणि म्हणून माझं तुम्हाला एक नम्र निवेदन आहे की जिथं जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तिथं हा प्रचार तुम्ही केला पाहिजे मी सगळ्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही मी गावात येणार प्रत्येकाच्या सगळेच मला भेटतील असं नाही हा प्रचार तुम्हाला करता आला पाहिजे की हा लोकशाहीवरचा हल्ला आहे लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला आता विजय औटीच्या रिक्षेशिवाय पर्याय नाही हा प्रचार तुम्ही कोणाला नाव ठेवू नका आपल्याला जे ज्यांनी कोणी काय पाप केली असेल ती त्यांच्याजवळ म्हणून मी सांगितलं ना भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही आदरणीय पवार साहेब तुम्ही दादांच्या पाठीत खोपसला आता तुमच्या पुतण्याने इथंच मला 2 फोन आले ते दादांच्या निवडणुकीच्या काळात 2 वेळा काही वेगळ्या कामासाठी आले असते मी त्यांना पहिल्या फोनवर एवढंच म्हणलं म्हणत दादा तुम्ही मला विसरले कसे ते म्हणले मग फोन कसं काय गेला असतं म्हणलं आता काय उपयोग राहो वेळ निघून गेल्यावर आता आणि म्हणून हे कशातून होतं सगळं आणि आणखीन एका चांगल्या राजकीय पक्षाने पण मला ऑफर दिली होती आमच्या पक्षावर लढा नाव सांगतो त्यांना भारत नवनिर्माण सेना राज ठाकरे राज ठाकरे मी एक सभा घेतो फक्त तुला जिंकून जाणतो आणि झाली असती कदाचित राज साहेबांच्या सभेला प्रचंड गर्दी होते म्हणलं नको साहेब आता आम्ही तो उभा आहे तुमचा वेळ सगळा तिकडे जाईल नाही का म्हणलं ते चाललं पाहिजे आपलं घर बरोबर आहे ना
एक धारावीत आहेत म्हणलं, तुम्हीच राहिले होते आता फक्त, तुम्ही आले माईंमध्ये, चांगलं झालं अडचण. आणि हे तुम्हाला सांगतो, हे विषम ज्वरासारखं आहे, हे फार भयानक आहे, रोखा सगळे मिळून. बघा आपला प्रचार, आपण काय बोलतो, तुम्ही कसे हसता, तुम्ही कसे टाळ्या वाजवता, तुम्हाला माहिती आज. आणि जनता आमची गरीब बिचारी, नाही दाव आहे, लवकर जावं लागत आहे तिकडं, जा तू दावाच कर, काय बोलणार. आणि हे तिथून जे बिघडायला सुरुवात झाली, अर्णब गोस्वामी नावाचा एक पत्रकार आहे भारत रिपब्लिक पाक्षिकाचा, तुम्हाला माहित असेल कदाचित, अर्णब गोस्वामीला ज्या दिवशी मुंबईमध्ये अटक केली आणि वाईट पद्धतीने अटक केली, तर धारला गचांडून खाली आणला. सभ्य भाषेतही सांगता येतं, अटक वॉरंट आहे, गाडीत येऊन बसा, न्यायालयात काय असेल ते सांगा. त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं होतं, तोही सुटला चौथ्या पाचव्या दिवशी जामिनावर, पुरावाच नाही. कुठंतरी रायगडच्या अलिबागच्या त्या किनाऱ्यावरती एक खून झाला होता आणि त्या खुनामध्ये एफ आय आरमध्ये याचं नाव घुसळलं होतं, अर्णब गोस्वामी त्याचं नाव. आज बिचारा मुंबई सोडून दिल्लीला जाऊन राहतोय. कोणी सुरुवात केली ही सगळी? हे महाविकास आघाडीचं सरकार. आठवत आहे तुम्हाला या गोष्टी? तुम्हाला अर्णब गोस्वामी माहीत असायचं कारण नाही, रिपब्लिक भारत तुम्ही नावही कधी ऐकलेलं नसेल. पण या देशामध्ये जे अत्यंत वरच्या दर्जाचे वृत्तपत्र आहेत किंवा जे काही जे साहित्य बाहेर आणलं जातं लोकांसाठी, त्यातलं ते एक आहे. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की अर्णबला हात घातला हे आज नव्हत्या गोत्यात येणार. कुठपर्यंत तयारी होती यांची? आता जे मुख्यमंत्र्यांनी काल परवा कुठतरी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना अटक करायची, यांची तयारी झाली होती. अरे राजकारण आहे, राजकीय नेता आहे, राजकीय नेत्यासारखं लढायचं, तुरुंगात टाकतोय. हे इतकं भयानक आहे, उद्या तुमच्या माझ्यावरही वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मी धाडसानं बोलतोय, विधान करतोय, मला माहिती आहे रेकॉर्ड केलं जात आहे सरकारकडनं, करू द्या, निवडणूक आयोगाकडनं, सॉरी सरकारकडनं नाही. काय झालं आपत आमदारांच्या अपात्रतेचं काय झालं, कळलं का तुम्हाला काही? तर मी उपाध्यक्ष, मी तिथं काम केलं, त्या चेअरवर बसून मी काम केलेला माणूस आहे. 40 लोकांचं म्हणणं, एक 40 कागदावली की घ्यायचं, झाली सुनावणी, किती सोपं आहे. नाही तू असं कर, पुढच्या गुरुवारी मामदार तरी अस, मी जरा बरं बोलतो. थट्टा, पूर्ण लोकशाही व्यवस्थेची पूर्ण थट्टा करण्याचं काम झालं या 5 काळामध्ये सगळे. मी अशी एक उदाहरणं देईन, तुमचा वेळ मला जास्त घ्यायचा नाही. हे सगळं रोखायचं की नाही रोखायचं? आपण रोखायचं असेल तर मला मत दिल्याशिवाय आता पर्याय नाही. मी हे सगळं आईला 3 फोन केले राव तुला. तो मला म्हणला, मी खाली चाललो तिथं अमुक अमुक व्यक्तीचं काय झालंय, मैताचा कार्यक्रम होता, म्हणलं इकडचं आधी ये तिकडं नंतर जा, चांगल्या कार्यक्रमा आधी ये म्हणलं, मग ते नको तिकडं नंतर जा, तिकडं उभं तिथं बसायचं आणि आमच्या देऊन बसायचं इथं. आला म्हणतो, ऐकतो विचारा. आणि म्हणून ही खरी आपली निवडणूक आहे. तर बाकी ज्यांची काय मांडणी केली जाते मला माहित, त्यामुळे तुम्ही बाकीची काळजी काय करू नका. काही गोष्टी राजकारणामध्ये लोकांना कधीच कळत नाहीत अशा होत असतात. मध्यंतरी एक बातमी आली कुठंतरी, म्हणले शरद पवार साहेब सारखे सारखे एकनाथ शिंदेला का भेटतात, म्हणले पुढचं सरकार कसं करायचं त्याच्यावर चर्चा करते दोघ जण. आता काय याच्याकडचा बिस्किटीचा पुढा संपला म्हणून त्याच जाऊन खातोय, होते का नाही बातमी मध्यंतरी? हा, म्हणजे हे आता फार गमती येणार आहेत. एक माणूस आपल्याच महायुतीतल्या दुसऱ्याचा पराभव कसा होईल ह्याचे प्रयत्न करणार आहे जोरदार. आपल्याला फार काही करायचं नाही आहे, काळजी नका करू तुम्ही, ते होणार आहे सगळं. तुम्ही एकदम 13-14-15 तारखेच्या आसपास आपण पुढे सरकलो ना, हे सगळे खेळ सुरू होणार आहेत महाराष्ट्रात. तिकडं म्हणले ते उद्धव ठाकरे म्हणले, मग माझा चेहरा जनतेसमोर दिला तर मुख्यमंत्री म्हणून तर मग आपल्याला बहुमत मिळेल. पवारसाहेब म्हणले अजिबात नाही जमायचं. त्याच्या डोक्यात मुलगी होते 83 वर्षे, पडत एकूण तिकडे ऐकायसाठी पडत आहे ते घर पुन्हा घर. हे मी खोटं बोलतोय का? याच्यातलं एक मी जे बोलतो त्यातला एक शब्द खोटा आहे का? हे सगळं जे काही चाललेत नाही आता तमाशे सगळे, हे सगळे गमती आहेत. ह्या गमती गांभीर्याने घ्या कृपा करून, हे आपल्याला परवडणार नाही. आणि ह्याच्यातून तुम्ही लोकांचं प्रबोधन करा, लोकांना सांगा, लोकांना शिकवा. नाही
ह्या निवडणुकीमध्ये जर आपल्याकडनं निर्णय चुकले आणि उद्या आपल्या घरापर्यंत जेव्हा येईल, आपल्या दारापर्यंत जेव्हा यातलं काही येईल, तेव्हा जर तुमचे डोळे उघडणार असतील तर मी काहीच करू शकणार नाही, मी काही करू शकणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक आपल्याला कोणत्याही पद्धतीने वाटेल ती ताकद लावून, माणसांची ताकद हा वेगळी ताकद, ताकद या शब्दाचा अर्थ सध्या फार वेगळा वेगळा निघतो बाबा, ती ताकद तुम्हाला यावी म्हणून शिरा केला आहे. आपण सहकारी माणसं आहेत, बाई तुमच्यापैकी बऱ्याच बरेच लोक माळकरी पण असतील, बरोबर आहे ना? नाही राव, एकच जण म्हणला हो. माझा उगाच आपला गैरसमज, आमचे माझ्या तालुक्यातली माणसं माळकरी ती एकच म्हणला हा, बाकीचे नाही म्हणले काहीच. आणि म्हणून हा सगळा विनोदाचा भाग सोडून द्या, शेवटी सभा करत असताना सभा हलकी फुलकी झाली पाहिजे. आणि म्हणून आपली सभा हा प्रचाराचा नारळ आपण ज्या काळ भैरवनाथांच्या समोर, आमचे रवी पुजारी एक 11 महिने त्यांनी इथं आमच्या गावातल्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम केलं, मला तेव्हा कळलंय काम किती अवघड आहे. मी जेव्हा त्यांचे पाय पाहिले तळपाय, तेव्हा मला रात्रीचं निघायचं मनकर्णिकेतनं ते पाणी आणायचं रात्री 12 वाजता मध्यरात्री, आणि मग ती पूजा करायची 3 वाजता, परत संध्याकाळी तोच प्रयोग 3 वाजता भरवणात निघायचं, 5 वाजेपर्यंत तिथं यायचं, 5 ते 6 पूजा, बरोबर ना? 3 वाजता पूजा करायची. असा माणूस जर आपल्याला नारळ फोडायला मिळाल्यानंतर मी कसं काय कोणाला हात लावून देईन त्या नारळाला? नाही मग तुम्हीच फोडा, तुमचाच अधिकार आहे. जे काय तुम्हाला भैरवनाथाच्या कृपेनं 11 महिन्यामध्ये जी पुण्याई तुमच्या पदरात पडलेली आहे त्यातली थोडी आम्हाला येऊ द्या, म्हणून त्यांच्या हस्ते आपण नारळ फोडू. दुसरं काही कारण नाही, खुलासा प्रत्येक गोष्टीचा केला पाहिजे, नाही तर काय सध्या सोशल मीडियावर लय गमती चालल्यात. आता सांगून तुमचा वेळ घेत नाही, फार वेळ बोललो का? नाही पण ते हळूच म्हणतात, बोला ना. हा नाही आता नाही, आता असं आहे की मला जे काय तुमच्याशी मला माझं मन व्यक्त करायचं होतं, मी का उभा राहिलो हे तुम्हाला कळलं नाही तर खाली लोकांना तुम्ही काय सांगणार? नाही तुम्ही थोडी उशीर आले. मी सगळ्यांना समोर सांगतो, मी सातत्यानं भाऊसाहेब लांडगे आपला बाबोर्डी घुमटचे कार्यकर्ते नगर तालुक्यातले, अतिशय माझ्याला मला माझ्यावर प्रेम करणारा माणूस आहे. मला ज्या दिवशी कळालं की त्याला पॅरालिसिस झाला, त्याने फोन करून सांगितलं, मी तसाच गाडीत बसून गाडी थेट बाबोर्डी घुमटला नेली, बरोबर आहे? अतिशय फार चांगली माणसं आहे तो, म्हणजे सोन्यासारखी माणसं आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, गावागावात संघर्ष असतो, ग्रामपंचायतीला 2 पॅनल होतात, एखादं पडतं एखादं निवडून येतं, कधी आपल्याबरोबर निवडून आलेले राहतात, कधी पडलेले राहतात, त्यात माझ्या नशिबात बऱ्याच वेळेला पडलेलेच असतात, पण बिचारे मला निवडून देतात. आणि म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की या निवडणुकीमध्ये 12 उमेदवार आहेत. तुमच्या तालुक्यावाला काय करणार मला काही माहिती नाही, परंतु तुम्हाला एक सांगतो की तुमच्या तालुक्यातल्या 43 गावांमध्ये विकासाची कामं करताना मी कुठेही कमी पडलो नाही, कैलासने सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी स्वतः स्वर्गीय दादा पाटील शेळके आपल्या कार्यक्रमांना उपस्थित असायचे, खरं आहे खोटं? आता माझं वय काय होतं, दादा पाटील एवढे सिनियर, 25 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, मला स्वतः फोन करायचे, माझ्या नगरच्या ऑफिसमध्ये येऊन बसायचे. कुठलाही कमीपणा नव्हता त्या माणसामध्ये, कुठलाच अहंकार नव्हता, कुठलाही कमीपणा नव्हता. अत्यंत अल्पशिक्षित असणारा माणूस माझ्या शेजारी खुंचे टाकून बसणार, मला सांगणं एवढं करावं लागतंय. आता मी अधिक सांगणार नाही, कारण आता ते हयात नाही, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलणं किंवा बोलू चुकून बोलून गेलो तर ते मला मला वाईट वाटेल त्या संदर्भात. म्हणजे लोकशाहीचा अर्थ काय? आपण सगळे समान आहोत, आणि हे ज्याच्या डोक्यामध्ये भिनलेलं आहे त्यालाच एक याचं महत्व कळालं. म्हणून माझ्याकडे आलेला माणूस कधी विनमुख परत गेला नाही, काम करूनच गेला. मी तसा माणूस परत जायचो चालत, त्याचं भांडवल व्हायचं आहे, जे भांडवल काय झालं हे असं होईल असं स्वप्नातही नाही. आणि म्हणून आता कधी कधी वाटतं त्या निवडणुकीत जर पराभव झाला नसता तर आज मी उभा नसतो तुमच्या समोर, मी थांबलो असतो. हा सगळा जो काही तमाशा झाला ना, हा तमाशा कदाचित माझ्या वाट्याला येणार नव्हता, म्हणूनच माझा पराभव झाला. काय तर 50 खोके हे बाबा, जर तुला बोलवलं असतं दर द्या ते 10 तुला घे. हा काय
आणि म्हणून हे सगळं हे जे काही बघितलंय आपण सगळं हे कुठेतरी दुरुस्त करण्याची ताकद तुमच्या एका मताच्या एक एक बटन दाबण्याच्या मतामध्ये आहे. आणि लोकांशी बोलत राहा रे, सातत्यानं बोलत राहा. मी जे बोलतोय तुमच्या समोर पोटतडकीनं बोलतोय, हे लोकांशी तुम्ही बोलत राहा, मतदारांशी तुम्ही बोलत राहा रे. आजही तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, 50% सुशिक्षित मतदार आपल्या बाजूने आहे. मला अनेक लोकांनी फोन करून सांगितलं, काहींनी भेटून सांगितलं, सहा महिन्यावर नोकरी आली, दिसलं तो गोठळा घालतील, बर दिसू नको, मत 100% मतदान अडचण नाही. अशांची संख्या फार मोठी आहे, फार मोठी संख्या आहे. तुम्ही तुम्हाला असं वाटून घेऊ नका की तुम्ही संख्यात्मक कमी आहात, पण कितीही संख्यात्मक तुम्ही कमी असलात तरी देखील तुम्ही मला जपणारी माणसं आहात, मी तुम्हाला जपणारा माणूस आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून उद्याची ही लढाई आपण लोकशाही पद्धतीने लढणार. आपण कोणावर टीका टिप्पणी, मी वरच्या लाईनवर बोललो, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव घेतलं असेल, पंतप्रधानांचं नाव घेतलं असेल, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतलं असेल, वसंतदादांचं नाव घेतलं असेल, खाली आपण कोणाविषयी बोललो अजिबात नाही. आपल्याला त्याची गरज नाही, तो आपला धंदा नाही, ज्याचा आहे त्यांनी करावा. एका दुकानातला माल ठेवायला जागा नव्हती, दुसरं दुकान उघडली. वेळ लागतोय तुम्हाला, कळतंय पण वेळ लागतोय तुम्हाला. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, आता शांत प्रत्येकाने जेवायचं बरं का. बिगर जेवता जर एखादा गेला मग आपल्याशी मी इतक्या लांब तुम्ही एवढे प्रेमाने आले तर जेवण करणं हा देखील तुमचा अधिकार आहे. त्याला कुठलंही कारण सांगू नका, हे काय दाव्याचं जेवण नाही. इंदुरेकर महाराज सांगतात ना खेळतानात, त्या आईला त्या जेवण येऊन लिहिलं होतं काय पेरताना, हे दाव्यासाठी आहे, या दाव्याचं खात नाही. आहे ना इंदुरेकर सांगतो ना, मी ऐकलं होतं एकदा मोबाईलवर, कधी कधी गंमत म्हणून आपलं टाईमपास बरं आहे ते थोडा वेळ. हां ते चांगलं सांगते ते विचार असो. आणि म्हणून आपल्याला कुठल्या तू हँडबिल मिळाले का सगळ्यांना? हां आता माझी विनंती अशी, ए हँडबिलवाला कुठे रे? हां आता तू एक एक दिला ना, आता प्रत्येकाच्या हातात 10-10 हँडबिलं दे, आणतो गठ्ठा काढून दुसरा. आता त्यांची जबाबदारी सुरू झाली. आता म्हणजे मला कळलं रे हँडबिल गावात कोणाला दिलं का खिडकीत टाकून दिलं. लोकांना अभ्यास करतील काही नाही त्याच्यामध्ये, फक्त माझं नाव आहे, अनुक्रमांक आहे, आपलं चिन्ह आहे, आपलं चिन्ह पोचवायचं आहे आपल्याला, त्यात मी काही लिहिलेलं नाही काही. आणि म्हणून आता जे मी बोललो कदाचित त्याचं रेकॉर्डिंग झालं असेल, तुम्ही केलं असेल, ते एडिट करा हवं असेल तर, नसेल तर जसं आहे तसं अख्ख्या मतदारसंघात पुढच्या 3 दिवसामध्ये गेलं पाहिजे. कमीत कमी 1,00,000 लोकांनी जर हे सगळं ऐकलं ना, तुम्हाला सांगतो लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील. काल मी जी मांडणी केली, ज्या विचारांनी मी प्रेरित होऊन इथं तुमच्या समोर भाषण केलं, हे लोकांना अपेक्षित आहे, हेच लोकांना अपेक्षित आहे. आणि म्हणून ते तर आम्ही करूच, कधी उद्या करणार का परवा रे, कधी का टाकणार तू? लाईव्ह चालू आहे, व्हेरी गुड. लाईव्ह जे लोक ऐकतायत, जे कोण कुठं बसलेले आहेत ते लोक सगळे लोक ऐकतात, आणि नंतरही त्याचं आपण हे करू. माझी पुण्याची टीम आहे, पुण्याहून 5 माणसं माझ्या भाच्याने खास पाठवलेली आहेत, आणि साधारणपणे 2 आज की तारीख 6/5/6 एक 9 तारखेपासून आपला सोशल मीडिया ह्या सगळ्यांना खाऊन टाकणार आहे. एक राहत नाही आपल्याजवळ, आपल्याकडे बोट दाखवायला आता जागा काय? मागच्या वेळेला होतं तुम्ही लय ताठ आहे, मी लय आमकाय, मी लय शिष्ट आहे, मी आमकाय तामकाय, आता काय? आता काय? माणसाने स्वाभिमानी पण असू नये का हो? असावं ना. जर मी माझ्या आणि तुम्ही तुमच्या घरातल्याच भाकरे खाऊन मोठे झालोय आणि पुढे तेच करणार आहोत तर स्वाभिमान गाळण टाकायचं काय कारण आहे? अरे 2-4 जण घ्या ना, ए कोण होतं अजून? 5-5, 10-10 हँडबिल द्या, 1-1 नका देऊ. हां द्या ना, लोकांच्या हातोहात जाऊ देत, आपलं तर होईल, यंत्रणानंतर करेल सगळीकडं. आणि मला अजून एकच शेवटची विनंती करायची, आपल्या मतदारसंघातले खेड्यातली बरीचशी माणसं आता गावात राहत नाहीत, जो तो आपल्या सोयीने वस्तीवर गेलेला आहे. नाही तर आपण गावात भाषण करतो, ते सगळे वयोवृद्ध झालेले बिचारे बसलेले असतात, कोणाच्या वायरी तुटल्यात, कोणाला ऐकायला येईना, कोणाला काय बोलतोय ते कळाना समोरचं, त्याला आपण सांगतोय मत दे, त्याचं मत ते नातू धरून येतोय त्याला हाताला, याला मतच देता येत नाही.
तिथे वेळ फार घालू नका, आपल्या डायरेक्ट मतदाराशी संपर्क करा। तुम्ही सगळेजण आज आलात या ठिकाणी बसलात 2-2.5 तास, तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आता सगळ्यांनी पद्धतशीरपणे जेवायला इथं उजव्या बाजूला, पुजारी साहेब कुठे आहे, हां इथून असं जायचं सगळ्यांनी। जय हिंद, जय महाराष्ट्र।